ठाणे जिल्ह्यातील घटक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठी कारवाई करत बारा लाख किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त केला आहे गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली डोंबुली पूर्व रेल्वे स्टेशन जवळ स्कायबॉक खालील कॅनरा बँकेसमोर एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून इसम जुने आली याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घेतलेल्या जुनेदच्या झडतीत त्याच्या बॅगेतून एक किलो अठरा ग्रॅम चरस दोन मोबाईल फोन सापडले त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासासाठी गुन्हे शाखा घटक तीनकडे वर्ग करण्यात आला अटक आरोपी जुनेदनं चौकशीत सांगितलं की त्याच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सोल येथील बबलू भाईकडून विक्रीसाठी आणला होता पुढील तपासादरम्यान जुनेदनं त्याच्या मुंबऱ्यातील मित्राच्या खोलीत अजून चरस असल्याची माहिती दिली आरोपीनं आणखीन कबुली दिली की एक किलो चरस सैरा उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीला विक्रीसाठी दिलाय या प्रकरणात एकूण दोन किलो एक्केचाळीस ग्रॅम चरस ज्याची बाजारात किंमत आहे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला आहे